नमस्कार, मी सिद्धी परब. वेलकम टू मधुरुची किचन. चला तर मग आज आपण पाहूया अजून एक नवीन रेसिपी. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या वाटणातलं बोंबलाचं कालवण. आपण जास्तीत जास्त बोंबील फ्राय करतो किंवा सुक्या बोंबलाची चटणी करतो किंवा लाल मिरची घालून सार बनवतो, पण आज आपण हिरवं वाटण घालून मालवणी पद्धतीचं बोंबलाचं कालवण बनवणार आहोत. चला तर मग पटकन यासाठी लागणारं साहित्य पाहूया. सर्वात प्रथम इथे आपण हे वाटणासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया. इथे आपण हा एक वाटी ओला नारळ खाऊन घेतला आहे. मग एक छोटा चमचा जिरे, एक छोटा चमचा बडीशेप, 7-8 लसणीच्या पाकळ्या, एक छोटा चमचा अख्खे धने, 7-8 हिरव्या मिरच्या, अर्धा कांदा आणि कोथिंबीर आपण भरपूर घेणार आहोत, कारण आपण हिरवं कालवण बनवणार आहोत. आणि शेवटी इथे 1/2 इंचा आल्याचा तुकडा घेतला आहे. मग फोडणीसाठी लागणारं साहित्य आहे 2 मोठे चमचे तेल, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, 7-8 कढीपत्त्याची पाने, 3-4 लसूणच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी अगदी थोडंसं बारीक चिरलेला कांदा. मग इथे आपण घेतले आहेत 4 बोंबील. हे बोंबील साफ करून स्वच्छ धुवून ते कापून घेतले आहेत आणि त्याला मीठ आणि कोकम आगळ लावून घेतलं आहे. आणि मग आपल्याला लागणार आहेत 5-6 कोकम. आता सर्वात प्रथम आपण वाटण बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे मिक्सरमध्ये आधी खोबरं टाकते, मग ही भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया, मग यात 1/2 कांदा, 1 छोटा चमचा धने, 7-8 लसणीच्या पाकळ्या, मग बडीशेप, जिरं, आलं आणि ह्या हिरव्या मिरच्या. मी इथे 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर मिरच्या तुम्ही कमी करा, आणि झणझणीत हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण वाढवा. आता यात थोडंसं पाणी टाकून हे छानपैकी ग्राइंड करून घेऊया. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता आपलं मस्तपैकी असं हिरवंगार वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. आता सर्वात प्रथम गॅसवर आपण एक कढई ठेवून त्यात 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की त्यात टाकूया 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, 7-8 कढीपत्त्याची पाने आणि 3-4 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या. आता मी यात हा 1/2 बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. हा कांदा आपण आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया. आपला कांदा आता छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तर आता हे हिरवं वाटण टाकून आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला यात पाणी टाकायचं आहे, तर मी हे मिक्सर धुतलेलंच पाणी यामध्ये टाकून घेते. यात आता चवीनुसार मीठ आणि हे कोकम टाकून घेऊया. आता आपण याला एक उकळी येऊ देऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या वाटण्याला छानपैकी उकळी आलेली आहे. तर त्यात आपल्याला एक एक करून बोंबील सोडून घ्यायचे आहेत. बोंबील टाकल्यावर त्याला फक्त 2 मिनिटं शिजून घ्यायचं आहे आणि त्यात जास्त चमचासुद्धा घालायचा नाही आहे, नाहीतर बोंबील कुस्करण्याची शक्यता असते. मी इथे आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं पाणी टाकून घेते आणि आता याला 1-2 मिनिटासाठी आपण कड येऊ देऊया.
हे बघा, 2 मिनटं झालेली आहेत. आपल्या कालवणाला छान उकळी आलेली आहे आणि आपले बोंबीलसुद्धा मस्तपैकी शिजलेले आहेत. तर आता गॅस बंद करूया आणि आपण हे कालवण आता सर्व करूया. हे बघा, तुम्ही इथे पाहू शकता मालवणी पद्धतीचं हिरव्या वाटणातील बोंबलाचं कालवण आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे. हे तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.